तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री बोलतायत. अंदाज की कदाचित तिसरी लाट जी येईल ती वयाचा जर का आपण विचार केला तर साहजिकच आहे, पहिली लाट ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी लाट जसा आपण अनुभव करतो तो युवा आणि मध्यमवयीन नागरिकांमध्ये आली, मग आता जो काही वर्ग आहे तो मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाहीये. आणि ज्याप्रमाणे एका गोष्टीचं मला समाधान आहे की गेल्या वर्षी साधारणतः याच दिवसांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली होती तेव्हा मी प्रत्येक वेळेला कदाचित हा शब्द वापरतो की कदाचित आपल्या देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, आपण पटपट पावलं टाकायला सुरुवात केली, उचलायला सुरुवात केली, हॉस्पिटल्स कमी पडतील, बेड्स कमी पडतील हा विचार करून आपण जम्बो फॅसिलिटीज तयार केल्या, काही मैदानांमध्ये जसं आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं जे आता थोडस एक दुरुस्तीसाठी आपण काही काळ त्याचा एक विभाग बंद ठेवलेला आहे, पण त्याचबरोबरीने तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण केला आणि आज हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर त्यातले आता आपल्यासोबत डॉक्टर जोशी आहेत, डॉक्टर ओक आहेत, मी डॉक्टर सुहास प्रभू म्हणजे यांना यांची ओळख करून देतो आधी. डॉक्टर सुहास प्रभूंनी माझ्या दोन्ही मुलांचं बालपणातलं आरोग्य हे निरोगी ठेवलं म्हणून मी डॉक्टर आज या निमित्ताने मी सर्वांच्या समोर आपल्याला धन्यवाद देतोय. आपल्या सर्व सहकाऱ्यांचा परिचय जेव्हा माझं एक दोन मिनिटाचं बोलणं झाल्यानंतर करून द्या. आज आपल्याला ही मोठी जबाबदारी उचलायची, पण पुढे मी बोलण्याच्या आधी एक नम्रपणाने सांगू इच्छितो की गेले काही दिवस ज्याचा उल्लेख आता डॉक्टर विजय आपण केलात की कुशल नेतृत्व वगैरे काय नाही, मी निमित्त मात्र आहे, मी काही करत नाहीये. म्हणजे अनेकदा माझ्यावर टीका होते की मी घरीच बसलेलो आहे मी, परंतु हे सगळं ह्या कोरोनावरचं नियंत्रण आता जे काही दिसतंय ते मी नम्रपणाने माझ्यासोबत मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या ह्या तज्ज्ञ डॉक्टरांना देतो आहे. जी यंत्रणा याच्यासाठी अहोरात्र राबते आहे, मग ते डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, परिचारिका आहेत, पोलीस आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था, साहजिकच माझे शिवसैनिक आहेत, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे नागरिक. कारण लॉकडाऊन हा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो, आपल्या हालचालीवरती बंधनं टाकणं आणि ते सुद्धा रोजीरोटीवरती बंधनं ह्याच्यासारखं दुसरा कठोर निर्णय किंबहुना मी तर एक म्हणेन एका प्रकारची शिक्षा असू शकत नाही. सुरुवात कोणी करायची, राज्यामध्ये कोरोनाचा कहर हा उच्चांक त्यावेळेचा गाठत असताना देशभरामध्ये एक भीतीचं वातावरण होतं, पण मी एक निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की कटुपणा मी घ्यायची माझी तयारी आहे, तो घेण्याचा माझा प्रयत्न नाहीये पण तयारी आहे आणि तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून त्याला सहकार्य केलं, त्याच्यामुळे हे जे काही नियंत्रण अजून आलेले आहे अजून यश मिळालेलं नाहीये ह्याचं पूर्ण श्रेय जर का कोणाला असेल तर ते हे सर्व आपल्याला आहे. मी पुन्हा सांगतो मी निमित्त मात्र आहे, मी कोणीही नाही आहे. ही एक जबाबदारी आपल्यावरती सोपवली गेली असेल संकटाचा सामना करणं आणि त्या संकटामध्ये एकटा जर का तुम्ही मला म्हणाल नेतृत्व, एकटा कॅप्टन काही करू शकत नाही, त्याची टीम तेवढीच मजबूत असावी लागते आणि माझी टीम मला सार्थ अभिमान आहे माझ्या टीमचा, ती अत्यंत मजबूत आणि कुशल आहे. आता मी पुन्हा आपल्या ह्या चर्चेच्या विषयाकडे येतो. गेल्या रविवारी आपण राज्यभरातल्या जनरल प्रॅक्टिशनर्स जे GP ज्याला म्हणतो फॅमिली डॉक्टर आणि मी माझ्या भाषेत म्हणतो माझा डॉक्टर, ज्याचं वर्णन मी गेल्या वेळेला केलं होतं की प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर म्हटल्यानंतर एक कुटुंबाचा डॉक्टर असतो की काही जरी झालं तरी आपल्या आसपासच्या डॉक्टरावरती आपला विश्वास असतो की काही झालं तर मी माझ्या डॉक्टरकडे जातो. त्याचप्रमाणे आता लहान मुलांना ज्यांचा मी अत्यंत एक जाणीवपूर्वक उल्लेख केला ते डॉक्टर सुहास प्रभू, आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा आपल्या एका डॉक्टरवरती मी जर स्वतःपुरतं बोलायचं तर कुटुंबाच्या बाबतीत डॉक्टरांवरती विश्वास असतो, तर ह्या लहान मुलांच्या डॉक्टरवरती मी तर म्हणेन अंधविश्वास असतो की तुम्ही डॉक्टर काय तुम्ही म्हणाल ते, कारण
ताण्या बाळापासून साधारणतः 12-15-18 वर्षाच्या मुलापर्यंत जसजसं मूल समजदार व्हायला लागतं तसतसं ते सांगू शकतं मला काय होतंय. अनेकदा मी बघतो, आपल्याला सुद्धा सगळ्यांना अनुभव येत असेल की विमानातून जाताना एखादं ताणं बाळ हे अचानक रडायला लागतं, म्हणजे ते थांबतच नाही काही केल्या. त्याला मग कधी कधी त्याची आई काही फिरवत असते, मग ती एअर हॉस्टेस फिरवायला लागते, पण काही कळत नाही, काय होतंय ते सांगू शकत नाही आणि काय होतंय आपल्याला कळत नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये ही सर्व डॉक्टर मंडळी ती नेमकी लक्षणं ओळखून त्याला उपचार करतात, हे फार मोठं कठीण काम आहे. आणि आताचं जे काम आहे ते म्हणजे कोरोना. मी पुन्हा एकदा सांगतो की जे नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले असतील, आपण अजिबात घाबरू नका, घाबरण्याचं कारण नाहीये. मात्र ही सगळी जी आपली टीम आहे, आज राज्यभरातल्या बालरोग तज्ञांना आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. या समजा साथ आली येऊ नयेच तशी आपली प्रार्थना आहे, पण लहान मुलांना जर का ती ग्रासायला लागली तर काय करावं हे जेवढं महत्वाचं आहे, त्याही पेक्षा किंवा तेवढंच महत्वाचं काय करू नये हे महत्वाचं आहे. अनाठाई अनावश्यक औषधं देऊ नये. मी पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्याकडे ज्या काही म्हणी आहेत त्या म्हणींचा आता आपल्याला अर्थ कळायला लागलेला आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर, रोगापेक्षा इलाज भयंकर. आणि डॉक्टर साहेब, सगळ्या ह्या तज्ज्ञ डॉक्टरांना मी विनंती करतोय की आपण हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करा. आपण आजच्या मार्गदर्शनामध्ये जे बालरोग तज्ज्ञ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत त्यांना तर उपचारासंबंधी आपण सूचना द्याच, जरूर द्या. पण खास करून जे पालक आपल्या मुलांना काही होऊ नये म्हणून एका जबाबदारीने किंवा मी तर म्हणेन प्रेमापोटी किंवा भीतीपोटी हा कार्यक्रम बघत असतील, त्यांनाही आपण एक आश्वस्त केलं, अस्वस्थ नाही आश्वस्त केलं पाहिजे की घाबरू नका, आम्ही आहोत, आम्ही आहोत, काही चिंता करू नका, मात्र वेळेमध्ये डॉक्टरकडे घेऊन या. आणि मग साधारणतः जसं आपण सुरुवातीच्या काळात म्हणत होतो की मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित, कारण पहिल्या लाटेत काय होतं की मध्यमवयीन लोक ही घराबाहेर पडत होती, त्यांना कोरोनाने ग्रासलं की घरी गेल्यानंतर साहजिकच आहे घरी आई वडील आणखीन कोणी आपले ज्येष्ठ नागरिक नातेवाईक हे असतातच, त्यांना त्यांच्यापासून धोका होता. आता ती एक लाट येऊन गेल्यानंतर आपल्यामुळेच आपल्या मुलांना काही होणार नाही ना, ह्याची दक्षता आपल्याला घेण्याची गरज आहे. आणि मग दुसरे काही प्रश्न आहेत की मास्क, मी आपण म्हणजे तुम्ही मी नाही पण आपल्या वयातील लोकांसाठी बोलतोय, आपणच म्हणतो अरे ठीक आहे मास्क किती घालायचं, अरे कोंडल्यासारखं होते, किती काळ चालणार, याच्यात काय आहे. तर ह्या मुलांना कसं काय मास्किंग करायचं, मुलांनी खेळायचं कसं, मुलांनी वावरायचं कसं, तर या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आपण जरा मला असं वाटतं दोन विभागात आपण हे करा, एक डॉक्टरांसाठी मार्गदर्शन आणि एक पालकांसाठी मार्गदर्शन. आणि मला खात्री आहे, आपण मी सुरुवातीला म्हटलं होतं तेच पुन्हा सांगतोय, नागरिकांना आवाहन करतोय केवळ मुलांसाठीच नव्हे तर अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. मात्र त्याच्यासाठी आपली तयारी सुद्धा सुरू आहे. या लाटेमध्ये आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला, आणखीन काही गोष्टींचा तुटवडा जाणवला, या ज्या ज्या गोष्टींचा तुटवडा जाणवला तो पुन्हा उद्याच्या ह्याच्यात जाणू नये म्हणून आपण प्रयत्न नव्हे तसं काम सुरू केलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचं आहे, परंतु हे प्लांट्स लागे लागेपर्यंत नाही म्हटलं तर काही दिवस लागणार आहेत, तर तेवढा हा वेळ जाणार आहे. दुसरा मुद्दा एक तो येतो तो लसीकरण, मग हे जर का तुम्ही तिसरी लाट म्हणता मग लसीकरण का नाही करत, तर त्याही बाबतीमध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे की साधारणतः 18-44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जी आपल्यावरती सोपवण्यात आलेली आहे राज्यावरती, मी पुन्हा सांगतो आपलं सरकार, आपलं महाराष्ट्र सरकार, महाविकास आघाडीचं सरकार हे 6 कोटी नागरिकांना 2 डोस द्यायचे झाले तर 12 कोटी डोस एकरकमी एका चेकनी घेण्याची आपली तयारी आपण ठेवलेली आहे. दुर्दैवाने अजूनही लसीचा पुरवठा हा तेवढा सुरळीत होत नाहीये आणि म्हणून नाईलाज असतो आपल्याला 18-44 या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ती थोड्या दिवसांसाठी स्थगित ठेवावी लागलेली आहे. आशा आहे ज्याप्रमाणे माहिती मिळते आहे आणि कंपन्यांबरोबर ती आपलं सरकारी यंत्रणा जे काही बोलते आहे चर्चा करते त्यानुसार साधारणतः जून पासून यांची उत्पादन क्षमता वाढत जाईल आणि मग ती जसजशी वाढेल, जसजसा आपला लसीचा साठा लसीचा पुरवठा सुरळीत होत जाईल तसतसा हा लसीचा कार्यक्रम लसीकरणाचा कार्यक्रम आपण अहोरात्र 24 तास हा राबवणार आहोत आणि लवकरात लवकर माझ्या आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लसीकरण करण्याचा आपला प्रयत्न नव्हे आपण तो करणार हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे.
हा झाला 18 वर्षावरील वयोगटातील. मग पुन्हा मुद्दा जो राहतो आहे तोच थोडासा आपल्याला तिकडे दक्षता घ्यायची, ते 18 वर्षाखालील. अजूनही 18 वर्षाखालील मुलांना कोणती लस द्यायची ह्याचं व्यवस्थित काही मार्गदर्शन झालेलं नाहीये. काही काही ठिकाणी त्याच्याप्रमाणे काही ट्रायल सुरू आहेत. तोही जेव्हा निर्णय होईल आणि आपल्याला नक्की सूचना येतील केंद्राकडून येतील की ही लस 18 वर्षाखालील मुलांसाठी चांगली आहे देणे योग्य आहे, तेव्हा आपण तीही केल्याशिवाय राहणार नाही. तूर्त मी सर्व नागरिकांना एक दिलासा देतोय की याच्यामध्ये चिंता जरी असली तरी घाबरण्याचं कारण नाही, घाबरू नका, आपण सज्ज आहोत. मात्र काय करावं काय करू नये आणि वेळेत काय करावं ह्याचं नीट मार्गदर्शन या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळाल्यानंतर त्या सूचना व्यवस्थित पाळा. आणि इतरांना सुद्धा जर का कोणाला कल्पना नसेल तर त्यांना सुद्धा त्या सूचना जरूर द्या. पुन्हा एकदा मी सांगतो जी महत्वाची ह्याच्यातली एक लाईन आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता ही माझे कुटुंब माझी जबाबदारी त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. पहिले ज्येष्ठांच्या बाबतीत होतं, आता त्याच्यात आबाल वृद्धांना हा कोरोना ग्रासतो आहे आणि त्याला थोपवण्याची ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. हे व्हायरसच्या विरुद्धचं युद्ध जर तळागाळापासून वरपर्यंत जशी कोरोनाची साखळी असते तशी आपली साखळी जर का आपण मजबूत केली तर मला असं वाटतं आपण याच्यावरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टीने मी आता इथे डॉक्टर थांबतो. आपण आता या कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचलन आणि जे जे महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे काही नागरिक किंवा डॉक्टर खास करून या मुलांसाठी जॉईन झाले असतील त्यांना आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद देतो आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि केवढा हा विनम्रपणा आणि केवढा हा विनय की मी फक्त कारण निमित्त आहे, पण असेच तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. आणि मी परत एकदा तुम्हाला आश्वासन देतो आम्ही बालरोगतज्ञ कुठेही कमी पडणार नाही. आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण मार्गदर्शनात सुरुवात करणार आहोत. साहेबांनी टास्क फोर्स बद्दल सांगितलं. मी माझ्या समितीमध्ये जे सरांनी सांगितले की डॉक्टर सुहास प्रभू यांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी महाराष्ट्राचा पीडियाट्रिक टास्क फोर्स बनवला आणि हे सर्व सहकारी त्या टास्क फोर्समध्ये आहेत. आपल्या मुंबईतल्या वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा पीडियाट्रिक इन्स्टिट्यूटमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या मागे दांडगा अनुभव आहेत मुलांचे आजार दूर करण्याचा आणि त्याचं कौशल्य. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पब्लिक हेल्थ आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा पण दांडगा अनुभव आहे. आणि मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे